आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. विश्वजीत कदम यांचा आमदार होण्याचा मार्ग मोकळा, भाजपने घेतली माघार. महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची घोषणा. पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघात ज्येष्ठ नेते पतंगराव कदम यांच्या निधनामुळे पोटनिवडणूक लागली आहे. भारतीय जनता पार्टीचे उमेदवार जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी भाजप येथे निवडणूक लढवणार नाही असं सांगत संग्रामसिंह देशमुख यांचा अर्ज मागे घेत असल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे विश्वजीत कदम यांचा आमदार होण्याचा मार्ग रिकामा झाला आहे.